नमस्कार, गरजा हिंदुस्थान असल मेजवानी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटका कलेजी गटारी स्पेशल. त्यासाठी लागणारं साहित्य 400 ग्रॅम कलेजी, चिरलेला कांदा, टोमॅटो, आळं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, तूप, तेल, चवीनुसार मीठ, मिरच्या 2-3 बारीक चिरलेल्या, गरम मसाला, धणे जिरेपूड, दालचिनी, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी आणि जिरं. त्याच्यानंतर दही, बारीक चिरलेली पुदिना, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण प्रथम तेल टाकत आहोत. 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्यानंतर 2 चमचे घी. तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तेवढी तुम्ही घी यूज करू शकता. तडतडायला लागलेला आहे कांदा आपण टाकूया. आता कांदा छान भरपूर भाजून घ्यायचा आहे. थोडस लाल होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. इथे तुम्ही कलेजी व्यतिरिक्त बोनलेस चिकनही यूज करू शकता. जर कोणाला कलेजी जास्त आवडत नसेल तर बोनलेस चिकनही तुम्ही यूज करू शकता. फक्त एवढंच आहे की बोनलेस चिकनसाठी थोडा कमी वेळ घ्या, कारण कलेजी फ्राय व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि बोनलेस चिकनसाठी थोडा वेळात बोनलेस चिकन तयार होतं. आपण त्यानंतर टाकणार आहोत टोमॅटो. थोडस असं तेल सुटायला लागलं की आपण त्यामध्ये आळं लसूण पेस्ट टाकूया. जर आळं लसूण पेस्ट आपण आधी जर टाकली असती तर थोडी ती लागली असती. ती लागू नये म्हणून कांदा आणि टोमॅटो पहिले आपण परतून घेऊया आणि नंतर आळं लसूण पेस्ट. मस्त सुगंध सुटलेला आहे, पाऊस चालू आहे. आपण त्यात सगळे मसाले टाकूया. प्रथम आपण टाकूया लाल तिखट, कच्चा किंवा बेडकी मिर्च. बेडकी मिर्च तिखट असते आणि कश्मीरी मिर्च फक्त तिखट कमी असेल पण कलर का जास्त असेल. आपण टाकूया हळद 1/4 चमचा, धणे जिरे पूड, खाली लागू नये. आणि
5 मिनिट त्याला थोडस तेल चुटलं की आपण त्याच्यामध्ये कलेजी ठेवू टाकू. आपण पुदिना टाकणार आहोत. छान एकदम गरमगरमीत सुगंध सुटलेला आहे आणि मस्त पाऊस चाललेला आहे. हलक्या हाताने दही मिक्स करून घ्यावे आणि 2 मिनिटासाठी आपण ठेवूया. पाणी आटलेलं आहे. आपण आता गॅस बंद करूया.